शहराच्या वर्दळीचा भाग असलेल्या समर्थ नगर रस्त्यावर एक मनोरुग्ण नग्न अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध जात असताना नागरिकांच्या तो निदर्शनास आला। मनोरुग्णाच्या या कृतीचा नागरिकांना त्रास होत होता। याच दरम्यान पेट्रोलिंग करत असताना विजय आजाब आणि महादेव खिरोडकर यांनी त्याला पाहताच मनोरुग्ण व्यक्तीला क्रांतीचौक पोलीस ठाण्यामध्ये नेलं आणि त्याला आंघोळ घालून कपडे देखील दिले। हा मनोरुग्ण व्यक्ती विजय आजाब आणि महादेव खिरोडकर यांच्या निदर्शनास आला। क्षणाचाही विलंब न करता या दोघांनी माणुसकीचं दर्शन घडवत त्या मनोरुग्णाला तात्काळ क्रांतीचौक पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। त्यानंतर त्या मनोरुग्णाला आंघोळ घालून विजय आजाब यांनी स्वतःच्या घरी जाऊन त्या मनोरुग्णासाठी शर्ट पॅन्ट आणि चप्पल आणली आणि त्या मनोरुग्णास घालायला दिले। त्यानंतर मनोरुग्णाची पूर्ण माहिती घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येणार आहे। मनोरुग्णाच्या अंगावरती अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे जखमा झालेल्या आढळून आल्या। मनोरुग्ण हा हिंदी भाषिक असल्याचं त्याच्या भाषेवरून लक्षात येतं। या मनोरुग्णाचं वय साधारणतः 50 ते 55 असल्याचं लक्षात येत आहे। मात्र पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे। खाकी वर्दीतील माणुसकी बघून क्रांतीचौक पोलिसांची कामगिरी निदर्शनास येत आहे। का मनोरुग्णाची मदत केली म्हणजे कसं वाटलं तुम्हाला, कसं वाटतंय? खूप छान वाटत आहे। आम्ही पेट्रोलिंग दरम्यान रस्त्याने जात असताना एक व्यक्ती निर्वस्त्र अवस्थेत रस्त्याच्या मधोमध चालत होते। त्यांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे वगैरे, पायात चप्पल वगैरे काही नव्हते। आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो, त्यांना आंघोळ वगैरे घालवली, तसेच आमचे सोबतचे सहकारी त्यांनी घरी जाऊन त्यांचे स्वतःचे कपडे आणून त्यांना दिले, चप्पल दिली। चांगलं वाटतंय एकंदरीत। काय ना सर आपलं? महादेव खिरोडकर। एक क्रांतीचौकच्या रोडवर मधोमध चालत होते, तर आम्ही पाहिलं, त्यामुळे पेट्रोलिंग करत असताना पाहिलं आम्ही त्यांना, तर त्यांना मग निर्वस्त्र होते, कपडे नव्हते अंगावर। त्यांना मग क्रांतीचौक पोलीस स्टेशनला घेऊन आलो, कपडे घातले, त्यांना आंघोळ करायचं पाणी हे दिलं। कपडे कुठून आणलात तुम्ही? कपडे माझे स्वतःचे घरून जाऊन आणले मी। कपडे तुम्ही स्वतःचे घरून आणून ते दिले? आणून दिले मी त्यांना। आणि तुम्हाला कुठं दिसला त्याने, किती वेळा दिसला अंदाजे? अंदाजे एक 1/2 तासापूर्वी दिसलं होतं आम्हाला, रोडला चालत होते, मधोमध चालत होते, मग आम्ही घेऊन आलो त्यांना।